संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद रूपी बुंदीच्या लाडू पाकिटांची विक्री दिनांक 20 मार्च 2021 पासून करण्यात येणार असून गेट नंबर 4 व हनुमान मंदिरा शेजारील साई कॉम्प्लेक्स येथील लाडू विक्री काउंटर सुरू करण्यात आलेले आहे. जगभरात देश व राज्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने लॉकडाऊन करून दिनांक 17 मार्च 2020 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे सशुल्क लाडू प्रसाद पाकिट विक्री पूर्णतः बंद करण्यात आली होती. दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक 16 नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटींवर खुले करण्यात आले. कोरोना संदर्भात सर्व नियमांचे व मार्गदर्शक नियमांचे पालन करून लाडू प्रसाद उत्पादन पुनश्च्या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेले असून दिनांक 6 मार्च 2021 पासून श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना दर्शन झाल्यानंतर अंदाजे 50 ग्रॅम वजनाचा एक बुंदी लाडू प्रसाद रूपाने पाकिटातून विनामूल्य वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार साई भक्तांकडून मागणी होत असल्याप्रमाणे दिनांक 20 मार्च पासून लाडू प्रसाद विक्री सुरू करण्यात येणार असून 3 लाडू असलेल्या पाकिटाकरता 25 रुपये प्रमाणे विक्री केली जाणार आहे. प्रतिनिधी राहुल फुंदे, मायभूमी न्यूज, शिर्डी. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.